नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सहा सप्टेंबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या अठरा जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जो काही महाराष्ट्रालगत पूर्व परिसरावर तसेच बंगालच्या उपसागरापर्यंत कमीदाब बनलेला आहे हा कमीदाब आणखी पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढणार आहे आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल झाला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल कोणत्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह तसेच वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल दररोजप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता दुपारी आणि दुपारनंतर देखील नाशिकचा पूर्वी परिसर उत्तर महाराष्ट्रातील काही परिसर मराठवाड्यातील काही भाग श्री छत्रपती संभाजीनगर जालना तसेच इकडं अमरावती विभागातील एकदम कडेचा पश्चिम परिसर बुलढाण्याचा वगैरे काही पश्चिम भाग येईल या परिसरामध्ये दे दुपारनंतर देखील जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे परंतु संध्याकाळपर्यंत या भागातील दे देखील वाऱ्याचा वेग काहीसा कमी होणार आहे दुपारी आणि दुपारनंतर काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो दुपारनंतर नागपूर विभागामध्ये पाऊस वाढणार अमरावती विभागामध्ये पाऊस वाढणार आहे नागपूर विभागातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्वच भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे अधूनमधून काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे नागपूर विभागाच्या पूर्वी भागामध्ये गोंदिया भंडारा कापसी गडचिरोलीचा पूर्व परिसर अंबाघर चौकी वगैरे हा जो भाग आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो इतर भागापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या सर्वच भागामध्ये सकाळपासूनच वातावरणात काही भागामध्ये बदल झाला असेल तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर बदल होईल तर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील वातावरणात बदल होईल काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो जळगाव धुळेचा एकदम कडेचा उत्तरी परिसर काही भागामध्ये दुपारनंतर रात्रीपर्यंत वातावरणात बदल होणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी रात्रीपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो आज नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये सिन्नरनेफाड येवला वगैरे सर्वच भाग या परिसरामध्ये होऊ शकतो मराठवाड्यात देखील मित्रांनो आज वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात जरी काहीसा जोर कमी असला तरी पण हलक्या पावसाची हजेरी लागेल तुरळक भागामध्ये मध्यम पाऊस होऊ शकतो मराठवाड्यातील एकदम कडेची पूर्व भागातील जिल्हे नांदेड हिंगोली परभणी या भागांमध्ये ठिकाणी थीक आज काहीसा पावसाचा जोर कमी राहील पाऊस जोर कमीच राहण्याची शक्यता आहे वातावरणात बदल होईल तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर धाराशिवमध्ये थोडासा जोर कमी राहील नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये पावसाचा जोर आज कमी आहे वातावरणात बदल राहील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही ठिकाणी बघायला मिळेल पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम भागामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी कोकणामध्ये आजही पावसाचा जोर कमी आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता रात्रीपर्यंत मित्रांनो मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक पावसा शक्यता आहे पूर्व भागातील जिल्हे नांदेड लातूर धारा सॉरी जालना हिंगोली आणि परभणी तसेच आसपासचा भाग या परिसरामध्ये पाऊस राहील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये जोर कमी राहील नांदेडच्या ब नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस राहील लातूर आणि धाराशिवमध्ये काहीसा जोर कमी राहील हलक्या पावसाची शक्यता आहे नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो युवती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट संपूर्ण जिल्ह्या आपण बघितले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद